पाटलांनी त्याच्याबद्दल नंतर पण स्टेटमेंट केलं. पहिलं त्यांचं स्टेटमेंट एक आलं आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांनी स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट केल्यानंतर त्या गोष्टीवर पडदा पडलेला. तर एकालाच बोलता येतं असं नाही, बाकीच्याही सगळ्यांना बोलता येतं की राऊत साहेबांनी बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितल्यानंतर आम्ही त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करू. आज नांदेडच्या परिसरामध्ये आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार या नात्याने विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ इथं एक सभा आयोजित केली. त्या सभेच्या करता खरं आलेलो आहे. महाविकास आघाडीने एकूण 5 उमेदवार उभे केलेले आहेत वेगवेगळ्या भागामध्ये. एक नाशिक विभागात आहे, एक मराठवाडा शिक्षक मतदारसंघात आहे, एक आपल्या अमरावती विभागात आहे, एक नागपूर विभागात आहे आणि एक कोकण विभागात आहे. उद्धव ठाकरे साहेब तसंच नाना पटोले, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, आमच्यातले जयंत पाटील, आम्ही सगळ्यांनी मिळून, सुभाष देसाई शिवसेनेचे नेते, सगळ्यांनी मिळून हे उमेदवार दिलेले आणि त्यांना निवडून आणण्याच्याकरता प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करताय. आणि आम्ही जनतेला सॉरी मतदारांना, काही ठिकाणी पदवीधर मतदार आहेत आणि काही ठिकाणी शिक्षक मतदार आहे, अशा प्रकारे आमचं कामकाज चाललेलं आहे. आता अंतिम टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे. मला वाटतं सोमवारी मतदान आहे 30 तारखेला सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. आणि मागे अनेक वेळाला विक्रम काळेंनी ह्या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, चांगल्या प्रकारे केलेलं आहे. सभागृहामध्ये नेहमीच शिक्षकांच्या बद्दलचा आवाज उठवण्याचं काम त्यांनी वेगवेगळ्या विषयाच्या निमित्तानं केलेलं आहे. काही बाबतीमध्ये त्यांना यश पण मिळालं, काही बाबतीमध्ये यश मिळताना निर्णय झाले परंतु दुर्दैवानी काही राजकीय घडामोडी घडल्या आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं आमचं सरकार गेलं, नाहीतर त्याच्यातले पुढचे पण काही प्रश्न हे निकाली काढण्याचा निर्णय हे माझ्या स्तरावर झालेला होता. आणि तशा पद्धतीनं मी कॅबिनेट पुढे तो विषय आणायला सांगितलेला होता. अशा प्रकारची सगळी पार्श्वभूमी आहे. आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा. पाटलांनी त्याच्याबद्दल नंतर पण स्टेटमेंट केलं. पहिलं त्यांचं स्टेटमेंट एक आलं आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांनी स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट केल्यानंतर त्या गोष्टीवर पडदा पडलेला. त्याच्याबद्दल पुन्हा 3 वर्षापूर्वी झालेल्या गोष्टीचा पुन्हा तो विचार करण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे, हे का ह्या गोष्टीला आत्ताच्या राज्यामध्ये महत्वाच्या गोष्टी म्हणजे ह्या 5 निवडणुका, बेरोजगारी, महागाई हे महत्वाचे प्रश्न आहेत. नेमकं ह्या महत्वाच्या प्रश्नाच्या बद्दल मित्रपक्ष आहेत ते राष्ट्रवादीने ऍडजस्ट करावे आणि शिवसेनेचे जे मित्रपक्ष आहेत ते शिवसेनेने ऍडजस्ट करावे. वास्तविक महाविकास आघाडी आणि त्याच्यामध्ये इतर मान्यवरांचा सहभाग ज्यावेळेस होतो त्यावेळेस ती टिकण्याकरता प्रत्येकाने काही तारतम्य पाळलं गेलं पाहिजे, काळजीने बोललं पाहिजे. परंतु काही बाबतीत जर कुणी ह्याच्यात कुठेतरी मिठाचाच खाडा टाकायचा प्रयत्न जर केला तर ते अडचणीचं ठरेल. आम्ही आमचं भान ठेवतो, इतरांनी पण त्यांचं भान ठेवून बोललं पाहिजे आणि ह्याला कुठेही अडचण येणार नाही, या महाविकास आघाडीला कुठे तडा जाणार नाही, त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर एकालाच बोलता येतं असं नाही, बाकीच्याही सगळ्यांना बोलता येतं. पण अजूनपर्यंत आम्ही समंजस भूमिका घेतली, त्याच्यामध्ये स्वतः संजय राऊत साहेबांनी काही भूमिका मांडली, परंतु काहींनी असं त्याच्यात वक्तव्य केलं की राऊत साहेबांनी बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितल्यानंतर आम्ही त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करू. तर उद्धव ठाकरे साहेबांनी देखील तशा पद्धतीनं आव्हान त्या ठिकाणी करावं म्हणजे विषय संपून जाईल. अशा प्रकारच्या घटना घडणं हे महाराष्ट्राला कमीपणाचं आहे, माणुसकीला काळीमा लागणारी गोष्ट आहे. त्याच्याकरता सरकारनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता अधिकारी वर्गाने स्पष्टपणे, जसं मधी काही दिवसापूर्वी
माझ्या पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात पारगावच्या परिसरामध्ये एकाच कुटुंबातल्या 7 जणांनी बुडून त्यांची आत्महत्या झाली. पहिल्यांदा पोलिसांनी तपास काय लावला, ह्या 7 जणांनी आत्महत्या केली. नंतर तपास काय लागला की एका व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, एक व्यक्ती त्याच्यामध्ये मृत्यू पावली आणि तो बदला त्या कुटुंबांनी काढण्याकरता ह्या कुटुंबातले 7 लोकांना त्यांनी संपवलं, असा तपास आहे. अजून तपास पूर्ण झालेला नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना ज्यावेळेस समाजामध्ये घडतात त्यावेळेस त्याच्याबद्दलचा पूर्णपणे तपास पोलीस यंत्रणेने केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप कुणाचा न होता त्याच्यातली वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे आणि जो दोषी असेल त्याला जबर शासन झालं पाहिजे.